नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपलं एकदा मनपूर्वक स्वागत करतो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकाउनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील विद्यार्थी मित्रांनो आणि आजच्या लेक्चर्सला आपण पेपर नंबर पाच बरोबरच पेपर नंबर चार पेपर नंबर एक आणि पेपर नंबर सहा यासाठी येणारा सिमिलिटी प्रश्न जो असणार आहे सारखाच प्रश्न असतो फक्त त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला वेगळ्या पद्धतीने फिरून विचारला जातो पण प्रश्नाची जर आपण मेथड बघितली आणि त्याचं प्रश्नाचं उत्तर बघितलं तर दोनही प्रश्नांची जी मेथड आणि उत्तरं असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला जो, जो आजचा टॉपिक अभ्यासायचा आहे तो ह्या आपल्याला तीन ते ती चार पेपरसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये कुठेही स्क्रिप्ट करू नका कारण अतिशय महत्वाचा प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे चला तर पहिला प्रश्न आपण नोट डाऊन करून घेऊया कि सहकारी संस्थेचा राखीव निधी सहकारी संस्थेच्या राखीव निधीमध्ये आपल्याला जनरली परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात फर्स्ट आहे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संदर्भातील राखीव निधी कशा पद्धतीने वापरला जातो हा एक पॉइंट असणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा चा पेपर चा जर बाकीच्या पेपरच्या रिलेटेड जर आपण विचार केला तर सहकारी संस्थेचा राखीव निधी आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो या टाइपचे तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतात प्रश्न अतिशय सोपा आहे राखीव निरी ही कन्सेप्ट पण अतिशय सोपी आहे फक्त आपल्याला तिचं बेसिक स्ट्रक्चर पहिलं समजून घेणं गरजेचं आता आपण व्यवसायामध्ये बऱ्याच वेळा आपल्या व्यवसायाची उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी योग्य मनुष्यबळाची योग्य तंत्रज्ञानाची योग्य व्यवस्थापनाची त्या ठिकाणी आखणी करत असतो आणि आपल्या संस्थेचं उद्दिष्ट आणि ध्येय साध्य करण्यासाठी आपण काय करत असतो निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न करतो मग प्रयत्नाला कुठेतरी यश मिळावं काहीतरी नफा प्राप्त व्हावा या हेतूनेच आपण आपल्या व्यवसायामध्ये संघटनेमध्ये कामकाज करत असतो मग यामधून जो आपल्याला नफा मिळतो ह्या नफ्यामधून आपल्या भविष्याच्या दृष्टीने संस्थेच्या भविष्याच्या दृष्टीने यासाठी आपल्याला संस्थांमध्ये हा राखीव निधी ठेवणं बंधनकारक आहे याच्यासाठी कायदा कलम आपल्याला दिलेला आहे कलम सहासष्ट अंतर्गत आपल्याला सहकारी संस्थांमध्ये राखीव निधी ठेवणं बंधनकारक असतो मग राखीव निधी संस्थांमध्ये किती टक्क्यांपर्यंत ठेवण्यात येतो थे हे पॉईंट आपल्याला आजच्या लेक्चर्स मध्ये बघायचे आहेत आणि जो काही आम्ही राखीव निधी उभा केलेला आहे तर ह्या राखीव निधीचे प्रकार कोणकोणते पडतात आणि राखीव निधीचा कसा वापर केला जातो या रिलेटेड आपल्याला परीक्षेला प्रश्न येतात आता तुम्हाला प्रश्न व्यवस्थितरित्या समजला असेल पेपर नंबर पाचच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर पेपर नंबर पाच चा आपलं नाव काय आहे सहकाराचा कायदा आणि इतर कायदा मग सहकाराचा कायदा आणि इतर कायद्यांमध्ये जर आपण या प्रश्नाचा विचार केला तर संस्था आता संस्थांमध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीवरती वेगवेगळे वेग विभाग असतात त्या विभागांसाठी आपल्याला खर्च करावा लागतो मग त्याच्यासाठी आपल्याला काय आवश्यक असतं भांडवल आता बऱ्याच वेळा संस्थांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की कर्मचाऱ्यांना पुरेस वेतन देण्यासाठी संस्थांकडं निधीच उपलब्ध नसतो मग अशा परिस्थितीमध्ये काय महत्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी संस्थांकडे राखीव निधी आवश्यक असणं गरजेचं आहे मग हा राखीव निधी किती टक्के आम्हाला ठेवण्यात येतो कायद्यानुसार तर जो काही तुम्हाला त्या ठिकाणी जो नफा प्राप्त झाला असेल जो काही तुम्हाला निव्वळ नफा मिळाला असेल तर या नफ्याच्या पंचवीस टक्के किती नफ्याच्या पंचवीस टक्के तुम्हाला राखीव निधी ठेवणं कायदेशीरित्या बंधनकारक आहे संस्थेसाठी संघटनेसाठी व्यवसायासाठी हा एक अत्यंत महत्वाचा पॉइंट असणार आहे की जो तुम्हाला रिकामी जागेसाठी परीक्षेला विचारला जातो मग पॉईंट आता तुम्हाला व्यवस्थित समजला असेल मग आम्हाला परीक्षेच्या दृष्टीने याचं उत्तर कसं लिहायचं आहे हे आपण आता बघूया चला सर्वजण व्यवस्थित आता रेडी झाला आहात प्रश्न व्यवस्थित समजला व्हिडिओ जर माझे आवडत असेल तर माझा चॅनल मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा आणि त्यासोबतच मित्रांनो सबस्क्राईबर आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा चला आपण महत्वाचा पॉईंट बघूया जीडीसीए पेपर नंबर पाच साठी पेपर नंबर चार पेपर नंबर एक आणि पेपर नंबर सहा साठी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न पहिला नोट डाऊन करून घ्या सहकारी संस्थांचा राखीव निधी टॉपिकचं नाव काय आहे आपलं राखीव निधी मग सहकारी संस्थांच्या संदर्भातला आपल्याला राखीव निधी विषयी माहिती अभ्यासतो आहे मग फर्स्ट प्रश्न आपल्याला घ्या त्या ठिकाणी राखीव निधी म्हणजे काय चला ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच राखीव निधी म्हणजे काय राखीव निधी म्हणजे काय आणि त्याचा त्या ठिकाणी त्या राखीव निधीचे प्रकार मग राखीव निधीचे प्रकार कोणते आहेत मग त्या त्यानुसार त्यांचा वापर कसा केला जातो राखीव निधीचा हे पॉइंट आपल्याला यामध्ये बघायचे मग आता राखीव निधीची तुमची संकल्पना त्या ठिकाणी आता क्लिअर झाली की भविष्यामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही अडचणी असतील जे काही संस्थेच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर त्याच्याकडे संस्थेच्या रिलेटेड काही महत्वाचा निधी आवश्यक असणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल प्रत्येक व्यक्ती व्यवसाय संदर्भातल्या कंपन्यांमध्ये संस्थांमध्ये किंवा जो काही त्याचा वैयक्तिक व्यवसाय असेल आपल्या कला कौशल्याच्या साह्याने कामकाज करत असतो आणि त्या रिलेटेड त्याला त्या ठिकाणी पगार वेतन मजुरी हा एक पार्ट मिळत असतो व्यावसायिक असेल तर त्याला त्या ठिकाणी नफा मिळत असतो पगारदार व्यक्ती असेल तर त्याला त्या ठिकाणी दर महिन्याला वेतन पगार दिला जातो मजुरी करणारी व्यक्ती असेल तर त्याला त्या ठिकाणी आठवड्याला काही किंवा पर डे किंवा मंथली त्या का ठिकाणी काही मजुरी मिळत असते एक ठराविक वेतन त्याला त्या ठिकाणी दिलं जातं एक ठराविक निधी त्या ठिकाणी त्याला उपलब्ध करून दिला जातो मग त्याच पद्धतीने संस्था असू द्या किंवा आपलं वैयक्तिक त्या ठिकाणी वर्तन असू द्या निधी वापरण्याच्या संदर्भात फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला बारा हजार रुपये मंथली पेमेंट आहे ती व्यक्ती पूर्ण बारा हजार रुपये मंथली खर्च करणार आहे का तर नाही तर भविष्याच्या दृष्टीने म्हणजेच काय की पुढच्या येत्या येणारा जो काय पुढचा मंथ असणार आहे तिथपर्यंत आपल्याला हे पूर्ण बारा हजार रुपये काय करायचे आहे वापरायचे आहे मग त्याच्यासाठी त्याने केलेली तडजोड त्याने आखलेला प्लॅन मग आता ह्या मिळालेल्या त्याला जी बारा हजार रुपये असणार आहे त्याच्यातली काही रक्कम तो काय करणार आहे बाजूला ठेवणार आहे उद्या जर काही अडचणी निर्माण झाल्या फॅमिली इश्यू असेल किंवा काही इतर महत्त्वाचे जर घटक त्या ठिकाणी त्याला निर्माण झाले खर्चाच्या संदर्भातील तर त्याच्यासाठी तो हा निधी त्या ठिकाणी वापरू शकतो सेम त्यास रिलेटेड संस्था सुद्धा काय करणार आहे भविष्याच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेण्यासाठी काही महत्त्वाचा खर्च करण्यासाठी यासाठी संस्थेकडं राखीव निधी असणं आवश्यक आहे मग कलम त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे सासष्ट नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ अंतर्गत तुम्हाला संस्थांमध्ये राखीव निधी ठेवणं बंधनकारक आहे मग आता तुम्हाला एक पॉइंट या ठिकाणी क्लिअर झाला की आपण जो टॉपिक अभ्यासतो आहे तो कशाशी रिलेटेड आहे ओके मग राखीव निधीच्या संदर्भातला आहे मग आपल्याला परीक्षेला प्रश्न कसा येतो तर आपण नोट डाऊन करून घेतला राखीव निधी म्हणजे काय राखीव निधीचे प्रकार व त्यांचा वापर कशा पद्धतीने केला जातो इथपर्यंत परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय चला ऑफलाईन बॅच आणि ऑनलाईन बॅच चला दोघांनी ही व्याख्या व्यवस्थितरित्या लिहून घ्या सांगतोय लक्ष द्यायकडे भविष्य काळातील भविष्य काळातील गरजांची पूर्तता करण्यासाठी भविष्य काळातील गरजांची पूर्तता करण्यासाठी सहकारी संस्थेला प्राप्त प्राप्त निव्वळ निव्वळ नफ्यातील नफ्यातील बघा सहकारी संस्थेला किमान पंचवीस टक्के किती हो किमान पंचवीस टक्के इतकी रक्कम कायद्याप्रमाणे बाजूला ठेवावी लागते त्यास आपण काय म्हणतो राखीव निधी काय म्हणतो त्यास आपण राखीव निधी इथे आपले आता दोन प्रश्न क्लिअर झाले एक लॉंग क्वेश्चन दुसरा शॉर्ट क्वेश्चन रिकामी जागेच्या संदर्भातला मग आता किती टक्के संस्थेला निधी त्या ठिकाणी नि राखून ठेवणं बंधनकारक आहे कायद्याच्या दृष्टीने तर पंचवीस टक्के राखीव निधी त्या ठिकाणी नि राखून ठेवणं गरजेचं इथपर्यंत व्यवस्थित कळाला कारण भविष्य काळातील गरजा पूर्ण करण्यासाठी मग आता भविष्य काळांमध्ये संस्थेला वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी देणं द्यायचं असतं काही महत्वाचे खर्च असतात ते त्या ठिकाणी करण्यासाठी लाभांश जाहीर केलेले असतात तो लाभांश देण्यासाठी संस्थेकडे पुरेसा निधी उपलब्ध होणं आवश्यक आहे ना मग हा निधी जर उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी संस्थेला बऱ्याचशा प्रमाणावर अडचणी निर्माण होतील खर्चाच्या संदर्भातल्या म्हणून जो काही संस्थेला जो निव्वळ नफा होतो त्या ठिकाणी तर ह्या निव्वळ नफ्यामधून पंचवीस टक्के अमाऊंट ज्या ठिकाणी राखून ठेवणं बंधनकारक आहे म्हणजे बाजूला ठेवायचं थे। इथपर्यंत पॉईंट व्यवस्थित क्लिअर आहे चला मग आता आपल्याला बघायचं आहे की कायद्यातील कलम सासष्ट प्रमाणे आपल्याला ही व्याख्या त्या ठिकाणी दिलेली आहे की राखीव निधीच्या संदर्भातील ओके मग आता आपल्याला महत्वाचा पॉइंट बघायचा आहे यामध्ये प्रकार हे मी जे तुम्हाला सांगतो हे शॉर्ट नोट साठी सुद्धा येतं आणि पेपर नंबर पाच मध्ये तुम्हाला सेपरेट प्रश्न सुद्धा येतो त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या लक्ष द्या पाठीमागे यामध्ये बघा प्रकार काय असणार आहे बडबड करू नका पाठीमागे बघा प्रकार काय आहे यामध्ये सामान्य राखीव निधी चला नोट डाऊन करा पॉइंट लिहून घ्या चला पटकन सामान्य राखीव निधी त्याच्यानंतर लाभांश समानीकरण विशेष बुडीत कर्ज निधी आणि किंमत चढउतार निधी हे पॉइंट व्यवस्थित कळाले आता चला पॉइंट लिहून घेतले आता पॉइंट समजून घेऊया कारण परीक्षेला जर तुम्हाला प्रश्न आला राखीव निधीचे प्रकार लिहा तर मग काय कराल सर तुम्ही तर पॉईंटच सांगितले हो आम्हाला एक्सप्लेन काहीच समजलं नाही लिहायला तर पॉईंट व्यवस्थित समजून घ्या काय दिलंय त्यामध्ये ओके चला प्रत्येकाने सामान्य राखीव निधी म्हणजे नक्की काय असणार आहे की जे आपण की भविष्य काळातील त्या ठिकाणी पूर्तता करण्यासाठी काही भविष्य काळातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आपल्याला पंचवीस टक्के त्या ठिकाणी राखीव निधी ठेवणं बंधनकारक असतो हा एक राखीव निधीचा सामान्य राखीव निधीमध्ये येणारा प्रकार आहे इथपर्यंत पहिला पॉइंट क्लिअर सगळ्यांचा व्यवस्थित सेकंड लाभांश समानीकरण आता लाभांश समानीकरण म्हणजे नक्की काय असणार आहे ते एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या संस्था आहे संघटना आहे आपण त्या ठिकाणी भागांची विक्री करतो आता भागांची विक्री केल्यावरती आपल्याला म्हणजे शेअर्स आपण काय करतो त्या ठिकाणी विक्री करतो मग या शेअर्सची विक्री केल्यावरती भागांची विक्री केल्यावरती आपल्याला सभासदांना काय द्यावा लागतो लाभांश मग हा लाभांश देण्यासाठी संस्थेकडे पुरेसा निर्धित पाहिजे ना आता बऱ्याचशा संस्थांमध्ये काही सभासदांचा प्रकार असा असतो की ज्यांना त्या ठिकाणी संस्थेच्या दृष्टीने नफा झाला काय किंवा तोटा झाला काय म्हणजे एक अर्थाने संस्थेमध्ये जर तोटाच झाला तरी देखील सभासदांना लाभांश देणं बंधनकारक असत इथपर्यंत पॉईंट व्यवस्थित क्लिअर म्हणून अशा सभासदांसाठी आपल्याला त्या ठिकाणी लाभांश समानीकरण हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून यामध्ये काय नफा झालाच नाही तर संस्थेला लाभांश देण्यासाठी संस्थेकडे काहीतरी राखीव निधी असणं आवश्यक आहे हा एक पॉइंट म्हणून दोन महत्वाचे पॉइंट कळाले प्रकार आता तिसरा बघूया विशेष बुडीत कर्ज निधी आता नावातच दिलेला आहे विशेष बुडीत कर्ज निधी आता बऱ्याच वेळा संस्था पतसंस्था इतर ज्या सहकारी संस्था असतील बँका असतील त्यामध्ये कर्जदारांना त्या ठिकाणी कर्ज देतात पण बऱ्याच वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की संस्थांमध्ये कर्जाची परतफेड करताना आपल्याला कमी प्रमाणात दिसते म्हणजे होताना आपल्याला दिसत नाही मग ते कर्ज बुडीत जाऊ शकतो ना मग अशा स्वरूपाचं काही कर्ज असेल तर ते भरून काढण्यासाठी संस्थेकडे थोडासा राखीव निधी सुद्धा आवश्यक असणं गरजेचं आहे म्हणून हा एक महत्वाचा पॉईंट असणार आहे की विशेष बुडीत कर्ज निधी त्या ठिकाणी उभारण्यासाठी म्हणजे बुडीत कर्जाचं जर नुकसान झालं असेल तर ते भरून काढण्यासाठी संस्थेकडं काही प्रमाणामध्ये ठराविक प्रमाणामध्ये निधी आवश्यक असणं गरजेचं आहे तीन पॉइंट कळाले व्यवस्थित आता चौथा मुद्दा येऊया आपण किंमत चढ उतार निधी आता किंमत चढ उतार निधी काय संकल्पना असेल आता हा जो प्रकार असणार आहे हा विपणन सहकारी संस्थांमध्ये वापरला जाणार प्रकार आता व्यवसायामध्ये किमतीमध्ये चढ उतार होतात एखाद्या वेळेस बऱ्याच वेळा संस्थांमध्ये प्रोडक्शन केलेलं आहे वस्तूंची निर्मिती केलेली आहे खर्च भरपूर केलेला आहे पण मागणीच कमी नुकसान झालं ना तोटा झाला तो भरून काढण्यासाठी ते नुकसान भरून काढण्यासाठी संस्थेकडं पुरेशा प्रमाणात निधी आवश्यक असण गरजेचं बरेच वेळा आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा बघा बरेच वेळा आपण लॉस मध्ये जातो पण पुन्हा नव्याने त्या ठिकाणी आपण तयारी करत असतो म्हणून हा निधी त्या ठिकाणी वापरला जातो म्हणजे थोडक्यात आपण ज्या ठिकाणी बचत करून ठेवली आहे तो निधी या ठिकाणी वापरला जातो चार प्रकार व्यवस्थितरित्या समजले आणि व्याख्याही आपण बघितली परीक्षेला तुम्हाला टिपा लिहांमध्ये हा प्रश्न परीक्षेला येतो पाच मार्कांसाठी पाच किंवा चार मार्कांसाठी हे बेसिक स्ट्रक्चर त्यामध्ये तुम्ही एवढं लिहिणं गरजेचं आहे कंपल्सरी इथपर्यंत समजलं पॉईंट चला आता आपण येऊया आपल्या महत्वाच्या पुन्हा एक प्रश्नाकडे की जो काही आम्ही राखीव निधी पाहिला तर ह्या राखीव निधीचा वापर कसा केला जातो किंवा कशासाठी केला जातो तर आपण ह्या प्रकारांमध्येच पाहिलं आहे पण आपल्याला पॉइंट नुसार त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे ना परीक्षेला हेच महत्वाचे काही पॉइंट असणार आहेत ते आपण यामध्ये पाहूया बघा निधीचा वापर आता निधीचा वापर कशासाठी केला जातो हे आम्ही चार प्रकारामध्ये पाहिलं म्हणून आपल्याला या ठिकाणी त्याचा थोडासा पॉइंट रिलेटेड आन्सर लिहायचं आहे तर घ्या राखीव निधीचा वापर पुढील प्रमाणे करता येतो चला लिया पटकन राखीव निधीचा वापर पुढील प्रमाणे करता येतो पहिले क्या सभासदांना लाभांश जाहीर करण्यासाठी आता हाच आपण यामध्ये क्लिअर केला सभासदांना लाभांश जाहीर करण्यासाठी म्हणजे सामान्य आणि लाभांश समानीकरण हे दोन्ही पॉइंट यामध्ये रिलेटेड असणार आहे व्यवसायामध्ये जो काही तुम्हाला नफा झालाय त्या नफ्याच्या पंचवीस टक्के रक्कम तुम्ही राखून ठेवा भविष्यामध्ये जर लाभांश देण्याची वेळ आली आपण त्यासाठी तो वापरू शकतो आणि वेळ येतेच त्याच्यामुळे सभासदांना लाभांश जाहीर करण्यासाठी आपल्याला राखीव निधीची गरज पडते त्यासोबत आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी भले तुम्ही व्यवसायामध्ये कितीही इन्व्हेस्टमेंट करा पण तुम्हाला नफाच झाला नाही तर काहीतरी आपल्याकडे आवश्यक अशी काहीतरी निधी आवश्यक पाहिजे ना की ज्याचा आपण भविष्याच्या दृष्टीने आर्थिक गरज भासली तर तिथनं आपण तो वापरू शकतो हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यानंतर विकास व विस्तार करण्यासाठी आता विकास आणि विस्तार करण्यासाठी आपल्याला राखीव निधीचा सुद्धा वापर होताना दिसतो मग व्यवसायामध्ये जो विकास होणार आहे जो विस्तार आपल्याला करायचा आहे त्याच्यासाठी पुरेशा प्रमाणात आपल्याकडे निधीची आवश्यकता पाहिजे थोडक्यात बघायला गेलं तर आपल्याकडे खेळत भांडवल असतो याच्यासाठी जो वापरला जाणारा निधी आहे तर हा निधी आपल्याला राखीव निधीतून सुद्धा आपण त्या ठिकाणी वापरू शकतो म्हणून हा महत्वाचा पॉईंट असणार आहे यामध्ये की विस्तार व त्या ठिकाणी विकास घडवून आणण्यासाठी राखीव निधीचा वापर केला जातो कर्ज भरून काढण्यासाठी म्हणजे एखादा कर्ज बुडलेला आहे संस्थेचं मग ते काहीतरी रेकॉर्डला दाखवणं आवश्यक आहे ना मग का बुडाल त्याची रक्कम वसूल होत नाहीये मग ते आपण टाकतो बऱ्याच वेळा हा त्या ठिकाणी संस्थेला आपल्याकडे आवश्यक असणारा निधी त्या ठिकाणी ऍड केला जातो म्हणजे जो काही संस्थेकडे का राखून ठेवलेला निधी आहे भांडवल आहे पैसा आहे तो त्या ठिकाणी वापरला जातो इथपर्यंत व्यवस्थित समजलं राखीव निधीचा वापर कशा पद्धतीने केला जातो आणि त्यासोबतच आपण राखीव निधीचे प्रकारही पाहिले आणि त्या रिलेटेड आपण राखीव निधीची व्याख्या सुद्धा समजून घेतलं परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला पेपर नंबर पाच साठी देखील हा प्रश्न तुम्हाला सात मार्कांसाठी विचारला जातो त्याच रिलेटेड तुम्हाला इतर प्रश्न स्वरूपाचा जर आपण विचार केला तर आपल्याला हा प्रश्न कमीत कमी पाच ते दहा मार्कांपर्यंत देखील विचारला जातो पण हे महत्त्वाचे पॉइंट आपल्याला त्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे इथपर्यंत व्यवस्थित सर्वांना समजलं असेल माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद